प्रारंभिक स्वरूपाची पहिली चढाई मैदानावरती केली जाते, ती चढाई त्या ठिकाणी संपन्न केली जाते। आणि ती चढाई संपन्न केल्यानंतर यावेळी मात्र वैयक्तिक अशी पहिली चढाई घेऊन कालभैरव नांदेवचे संघाचा खेळाडू आलेला असेल, एक चांगला संच असेल, चांगला संच देखील मैदानामध्ये आलेला असेल। त्यांचा सामना बघितला तर त्या ठिकाणी एक चिपळूण तालुक्यातील एक दर्जेदार संघ म्हणून ज्याची संपूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये ख्याती असलेला सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कणकवलीचा संघ असेल। आणि आता मात्र त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर होतोय, कारण टाळ्यांचा गजर देखील कोणासाठी होतोय, जो त्या ठिकाणी कलकवणे गावचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं असाच त्या ठिकाणी विकास असेल। आणि त्या विकाससाठी या ठिकाणी टाळ्यांचा गजर होतोय, अतिशय चांगला खेळाडू, आणि तो चांगला खेळाडू त्या आपल्या कणकवणे गावाचं ज्यांनी नाव मोठं केलं। आज मात्र आयोजकांसमोर घरच्या मैदानामध्ये कसा खेळतो ते पाहण्यासारखं असेल, ते पाहत असताना या ठिकाणी असं जर्सी क्रमांक 6 म्हणजे 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू असेल। विनंती असेल की पंचांच्या मागे एका खेळाडूने व्हिडिओ चालू असेल तर मित्र फ्लॅश बंद करायचा आहे। एक मिनिट मॅच थांबवायचं जरा, त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाते। तुटीत काळासाठी त्या ठिकाणी सामना थांबला होता, विश्रांतीसाठी सामना थांबला होता, त्यानंतर या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली होती। सुरुवात केल्यानंतर देखील आपल्याच बंडाचा एक दर्जेदार खेळाडू विकासला त्या ठिकाणी चढाईसाठी ताणले जाते, कारण दोन्ही संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या एक एक तिथे चढाई रोखली होती। आणि ह्यावेळी मात्र या चढाईमध्ये एकूण 3 गुणांची कमाई केली जाते। कमाल केली, 3 गुणाची कमाई मैदानामध्ये केली जाते। महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वाची त्या ठिकाणी सुपर रेड त्या ठिकाणी मैदानामध्ये केली जाते, कारण ज्या विकासचा भी गुणगौरव केला होता तोच मात्र आज गावासाठी चांगला खेळ करतो। त्या ठिकाणी काउंट डाऊन देखील ऑन झाले, आणि काउंट डाऊन ऑन झाल्यानंतर ऋण त्या ठिकाणी घेतला जात नाही, कोणत्याही स्वरूपाचा गुण मैदानामध्ये घेतला जात नाही। त्यानंतर या ठिकाणी चढाईसाठी कोण गेलाय तर ज्या खेळाडूने कमी वयामध्ये मोठं नाव केलं तोच खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये गेलेला असेल। त्यानंतर बघितलं तर ग्रामपंचायत सदस्य देखील असेल, तनयाताई धुलप यांचे मिस्टर या ठिकाणी आलेले असतील, प्रणवजी धुलप यांना विनंती असेल चला आपण या ठिकाणी आम्हाला जोडलं जायचं आहे मंचावरती विराजमानाचा। या ठिकाणी बैदरवती खेळाडूला बाद घोषित केला जातो, कारण त्या ठिकाणी जी क्रॉस लाईन आपल्याला दिली जाते ती त्या ठिकाणी लाईन या ठिकाणी बैदरवती थोडस कुस्तीचं प्रदर्शन देखील पाहायला भेटलं, परंतु त्यामध्ये विकासने चांगली कामगिरी केली आणि एक गुणांची महत्वपूर्ण 1 गुणांची कमाई केली जाते। मी कमाई केल्यानंतर या ठिकाणी माझ्या मते शेवटचा खेळाडू मैदानामध्ये शिल्लक असेल, आणि त्या शेवटच्या खेळाडूला चांगली कामगिरी मैदानामध्ये करणं गरजेचं आहे, कारण आपल्या संघातील साथीदाराला देखील मैदानामध्ये आणणं गरजेचं असेल। आणि ते करत असताना या ठिकाणी अँकल हुक राहतोय, आणि या लेफ्ट कॉर्नरच्या माध्यमातून अँकल हुक केला जातोय, 1+2 3 गुणाची कमाई केली जाते यजमान संघाच्या माध्यमातून। अक्षयने मात्र त्या ठिकाणी एक दर्जेदार स्वरूपाचा अँकल होल मैदानामध्ये पेश केला, तुमच्याकडं बरा वेळ
शिबिर होती है स्पर्धेमध्ये जे खेळणारे संघ असतील त्याप्रमाणे तिवरेचा संघ त्याप्रमाणे सह्याद्री नांदिवचा संघ सुकाई पेडांब्याचा संघ हा संघाने विनंती असेल आपण आयोगाच्या ठिकाणी नाव नोंदणी करून घ्यायचंय. चला सह्याद्री नांदिवचे आणि सुकाई पेडांबे दोन्ही संघ आपण आयोगाच्या ठिकाणी नाव नोंदणी करायची आहे कारण यानंतर लगेचच आपला या मैदानावरती सामना खेळला जाणार आहे. सह्याद्री नांदिवचे आणि सुकाई पेडांबे चला आपण आयोगाच्या ठिकाणी नाव नोंदणी करायची आहे. दीपकला चढायसाठी धाडलं जाते लाथ देखील भिरकल जाते लाथ भिरकून गळी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. लेफ्ट अँड राईट मध्ये चढाई करतोय परंतु तडकडी कोणत्या स्वरूपाची तडकडी गुणांची कमाई केली जात नाही. चढाई देखील तडकाने रोखली जाते. या ठिकाणी पहिल्या पडावामध्ये कळकवडे सकडे चांगली कामगिरी करून समोरच्या संघावरती त्या ठिकाणी लोन दिला गेलाय आणि लोन दिल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर कालभैरव नांदूरचे संघ ऑल आउट झाल्यानंतर संपूर्ण संच त्यांचा ऑल इन देखील झालेला असेल. अक्षय लक्ष्मण जी शिंदे यांना विनंती असेल त्या ठिकाणी आपण महेशजी शिंदे यांना भेटायचं आहे. अक्षय जी शिंदे आपल्यास विनंती असेल तर आपण महेशजी शिंदे यांना त्या ठिकाणी मैदानामध्ये भेटायचं आहे. त्याप्रमाणे कालभैरव नांदिवचे मच्छी या ठिकाणी मॅच चालू आहे. सह्याद्री नांदिवचे आणि सुकाई पेडांबे आपला या पुढील मॅच आहे परंतु अजूनही आपण आलेल्याची या ठिकाणी नाव नोंदणी केली नाही आहे. त्याचप्रमाणे केदारनाथ गाणे सुकाई केदारनाथ आटले या ठिकाणी दीपकची रोखली जाते. चांगला टॅकल मैदानामध्ये केला जातो. कळकवडे सुखपत्र त्या ठिकाणी सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवडे घरच्या मैदानावरती त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. तर सह्याद्री नांदिवचे संघ या ठिकाणी उपस्थित झालेला असेल आणि यानंतर होणारा मॅच असेल सह्याद्री नांदिवचे आणि सुकाई पेडांबे. चला सुकाई पेडांबे संघ पुन्हा शब्द त्या ठिकाणी आपण पाहतो की नांदिवचे संघ ज्या नांदिवच्या संघावरती रोख लावला जातो त्यांना गुणांची कमाई करून दिली जात नाही कारण यजमान संघ त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतो आणि चांगली कामगिरी करत असताना
युक्ति वापरली जाते आणि युक्ती वापरल्यानंतर दोन खेळाडूंना त्या ठिकाणी बाद केलं जातं. म्हणजे दुसऱ्या लेगच्या दिशेने चाललेला मॅच असेल, नामदेवचे संघ कुठेतरी अडचणीमध्ये आणि संघ अडचणीमध्ये असताना कोणत्या तरी खेळाडूला त्या ठिकाणी संकटमोचकाची कामगिरी करावी लागेल. शेवटचा खेळाडू त्यांच्या मैदानामध्ये आणि त्या खेळाला देखील रोखलं जातं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी लोन दिला जातो. दोन गुणांची कमाई केली होती आणि दोन गुणांची कमाई केल्यानंतर बघितलं तर या ठिकाणी कुठेतरी कलकवडी संघाने गुणांची आघाडी घेतलेली आहे. ती आघाडी वाढवली जाईल का, ती आघाडीमध्ये बिघाडी केली जाईल आणि ती आघाडीमध्ये बिघाडी करण्यासाठी हा चढाईपटू त्या ठिकाणी चढाईसाठी आलेला असेल. कारण जोपर्यंत सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कलकवडी संघावरती लोन दिला जात नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण कमबॅक करू शकत नाही. या ठिकाणी तशी कामगिरी केली जाते, अंक हे केला जातो आणि त्या खेळाडूला त्या ठिकाणी ट्रॅप केला जातो. ट्रॅप केल्यानंतर त्यानंतर विनंती करतो की खेळनगरीमध्ये बघितलं तर किशोरजी रघुनाथराव शिंदे आपल्या या मंडळाचे माजी अध्यक्ष देखील असतील. त्यानंतर मनोहरजी यशवंत चव्हाण आपल्याच या मंडळाचे माजी सेक्रेटरी देखील असेल. त्याचप्रमाणे वीर कुमार दाद बाबाजीराव कदम, त्यानंतर मनोजी बाळकृष्ण धुलप यांना विनंती असेल त्या ठिकाणी बरोबर मंचावरती यायचं. सर्वांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक मंचावरती येऊन विराजमान व्हायचं. कणकर या ठिकाणी मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात देखील झालेली असेल आणि सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी कणकवडी संघाला चढाईसाठी धाडलं जाते. या क्रीडानगरीमध्ये बघितलं तर आपल्याच गावचं एक चांगलं व्यक्तिमत्व तुकारामजी घरशी, तुकारामजी घरशी हे देखील या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित असेल. विनंती असेल तुकारामजी घरशी चला आम्हाला जोडलं जायचं आहे, बरोबर मंचाच्या दिशेने यायचं व मंचावर येऊन त्या ठिकाणी विराजमान व्हायचं. त्याचप्रमाणे क्रीडानगरीमध्ये मल्हारजी शिंदे, मल्हारजी शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल चला तुम्ही देखील आम्हाला जोडलं जायचंय. मल्हारजी शिंदे या ठिकाणी खरंतर बरोबर मंचावरती तुकारामजी घरशी यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आणि अजयजी शिंदे, अजयजी शिंदे त्यांना विनंती असेल की आपण आपलं शुभ असतो त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. Hey, what's up?
काशीनाथ जी शिंदे त्याचप्रमाणे मल्हारजी शिंदे चला बरोबर मंचावरती यायचं आहे. काशीनाथ जी शिंदे आणि मल्हारजी शिंदे मंचाच्या दिशेने यायचं आहे. या ठिकाणी मैत्रावती तिसरी चढाई असेल आणि तिसऱ्या चढाईचा बजर देखील ऑन झालेला आहे. बजर देखील ऑन झालेला असताना त्या ठिकाणी या खेळाला देखील ऑन होण्याची संधी होती, परंतु शुभम मात्र त्या ठिकाणी चांगली